आपल्यापैकी बऱ्याचशा जणांना गाजराचा हलवा आवडतो कारण की तो खाण्यासाठी खूपच छान अशा पद्धतीचा लागतो पण गाजराचाच हलवा छान लागतो असं काही नाही आहे आज मी तुम्हाला दुधी भोपळ्यापासून हलवा करून दाखवणार आहे जो की खाण्यासाठी अतिशय चविष्ट आणि झटपट होतो तोही कमी साहित्यामध्ये चला तर मग हा हलवा कसा करायचा आहे ते पाहूयात तर त्याच्यासाठी इथे मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे त्याच्यावरची जी साल आहे ती आपण काढून घेतलेली आहे हा भोपळा आता मी दोन भागांमध्ये कट करून घेतलेला आहे याच्या मागचा शेंड्याचा जो भाग आहे तो देखील काढून घेते आणि हा भोपळा आता आपला खिसून घ्यायचा आहे तर तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीनं याचे मी तुकडे कट करून घेत आहे त्याचबरोबर याच्या मधला हा जो भाग असतो ज्याच्यामध्ये बिया असतात तो भाग आपल्याला घ्यायचा नाही आहे जर तुमचा दुधी भोपळा खूपच जास्त कोवळा असेल तर तुम्ही तो भाग देखील वापरू शकता पण बिया जर थोड्याशा कडक असतील तर तो भाग वापरू नका आता इथं अशा पद्धतीनं हा जो भोपळा आहे तो आपण खिसून घेणार आहोत इथं आपला सगळा भोपळा खिसून झालेला आहे आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर त्याच्यासाठी इथं मी कढईमध्ये तूप घेत आहे दोन मोठे चमचे भरून तुपाचं प्रमाण हे नक्कीच तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार या तुपामध्ये आता आपण खिसून घेतलेला भोपळा टाकून घेत आहोत पण तो मोजून टाकायचा आहे जेणेकरून आपल्याला दुधाचं आणि साखरेचं प्रमाण कळेल खिसलेला भोपळा मेजरमेंटच्या कपानं मोजल्यानंतर तो दोन कप भरलेला आहे आता या तुपामध्ये अगोदर साधारण एक पाच ते सात मिनिट मीडियम टू लो फ्लेमवरती व्यवस्थितपणे हा जो भोपळा आहे तो आपल्याला हलवून घ्यायचा आहे पाच ते सात मिनिट मीडियम टू लो फ्लेमवरती भोपळा भाजल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता याचा रंग छान ट्रान्सपरंट असा झालेला आहे आता या स्टेजला याच्यामध्ये आपण टाकत आहोत एक कप दूध या दुधामध्ये जर साय असेल तर तीसुद्धा तुम्ही अवश्य टाका जेणेकरून या आपल्या हलव्याचा जो रिचनेस आहे तो आणखीन वाढेल याच्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे भरून सुक्क खोबरं जे की मी मिक्सरला बारीक फिरवून घेतलेला आहे याच्याऐवजी तुम्ही ओलो खोबरं देखील वापरू शकता त्याचबरोबर दोन चमचे मिल्क पावडर जर मिल्क पावडर तुमच्याकडे नसेल तर नाही टाकली तरीही चालेल पण साय तर प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर ती तुम्ही आवरजून टाका सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे इथं तुम्ही बघू शकता याच्यामधलं जे दूध आहे ते पूर्णपणे आटलं गेलेलं आहे आता या स्टेजला आपण याच्यामध्ये टाकणार आहोत साखर तर मी अर्धा कप साखर वापरते आहे साखरेचं प्रमाणसुद्धा तुम्हाला हा हलवा कितपत गोड हवा आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये मी टाकत आहे फूड कलर जो की पूर्णपणे ऑप्शनल आहे पण थोडासा रंग टाकल्यामुळे आपल्या हलव्याला छान रंग येतो तो छान दिसतो तर त्याच्यामुळे इथे मी हिरवा रंग वापरत आहे अगदी एक ते दोन ड्रॉप आणि व्यवस्थित असं हे सगळं हलवून घेते टाकलेली साखर विरघळायला लागल्यानंतर आपला हलवा थोडासा पातळसर अशा पद्धतीचा वाटतो पण अगदी एक दोन ते तीन मिनटांमध्ये इथं तुम्ही बघू शकता आपला हलवा थोडासा घट्टसर अशा पद्धतीचा झालेला आहे सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी टाकत आहे पाव चमचा विलायची पूड विलायचीची पूड व्यवस्थित अशी या हलव्यामध्ये हलवून घेऊयात एकत्रित करून घेऊयात सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यावरती द्यायचा आहे ड्रायफ्रूटचा तडका तर त्याच्यासाठी इथं पॅनमध्ये मी साधारण एक ते दोन चमचे तूप गरम करून घेतलेले आणि या तुपामध्ये मी टाकलेले आहेत ड्रायफ्रूट्स काजू आणि बदाम तर ते हलके फुलके असे फ्राय करून घ्यायचेत आणि नंतर या हलव्याच्यावरती टाकायचेत अशा पद्धतीनं एक हे एकत्रित करून घेऊयात आणि झटपट असा आपला जो हलवा आहे तो इथं तयार होतो विश्वास ठेवा खाण्यासाठी खूपच अप्रतिम आणि भन्नाट अशा चवीचा लागतो घरी पाहुणे येणार असतील तर त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल असं स्वीट म्हणून किंवा जर तुम्हाला काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली तर झटपट असा तुम्ही हा हलवा तयार करू शकता गाजराचा जो सीझन आहे तो ठराविक काळासाठी असतो पण दुधी भोपळा आपल्याला ऑल टाईम मार्केटमध्ये ॲवेलेबल होतो आणि मुळात महत्वाची गोष्ट म्हणजे हा स्वस्त देखील असतो तर त्याच्यामुळे स्वस्तात मस्त असा आपला हा जो हलवा आहे तो इथं तयार झालेला आहे तुम्हाला हा हलवा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय